आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एक हात मदतीचा, हेरवाडात फेरी सुरू, गणपतराव पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद. केरळ राज्यात महापुराने थैमान घातलं आहे. तेथील नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देण्यासाठी हेरवाडात आज मदत फेरी झाली. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी केरळच्या पीडित जनतेला मदत करण्याचं आवाहन केलं. हेरवाडात त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. आज येथील जनतेने गावातून मदत फेरी काढली. ही मदत लवकरच केरळला जाणार आहे. महानकर न्यूजसाठी हेरवाडहून मोहन जमादार. नमस्कार, मी संदीप माळी, हेरवाड. आम्ही सर्व दत्त कारखान्याचे कर्मचारी आणि सर्व बांधव मिळून दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने केरळमध्ये आता जी सध्यास्थितीची पूर्ण परिस्थिती चालू आहे त्याला मदत करण्यासाठी सर्व प्रकारे सहाय्य करायचा प्रयत्न ठरवलेला आहे आम्ही. आणि त्यासाठी मग अन्न, धान्य, कपडे व इतर कोणत्याही स्वरूपाची मदत असेल ती आम्ही गोळा करून दत्त कारखान्याचे चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्याला देऊन 23 तारखेपूर्वी ही मदत आम्ही सगळी जमा करणार आहे आणि मदत आम्ही केरळला पाठवणार. आज सुरुवात केलेली आहे या मदतीसाठी? आज सकाळपासून सुरुवात केलेली आहे. आता सकाळपासून काय तुम्हाला लोकांनी तशा पद्धतीचं दान दिलेलं आहे? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे यासाठी आणि भरपूर आमच्याकडून निधी गोळा होईल अशी पूर्णपणे अपेक्षा आहे.